नमस्कार, मी प्रीती, डीएनए मराठीमध्ये आपले स्वागत. पाठीवर संसाराचे बिराट घेऊन मेंढपाळांची घर वापसी. पावसाळा ऋतूला सुरुवात झाली असल्याने मेंढपाळांनी आपले संसाराचे बिराट पाठीवर घेऊन ते आता 4 महिन्यांसाठी आपल्या घराकडे वळाले आहेत. उन्हाळा आणि हिवाळा या दोन ऋतूंमध्ये मेंढपाळ आपल्या पारंपरिक व्यवसायानुसार मेंढा चराईसाठी वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करत असतात. 12 बलुतेदारांपैकी अजूनही बरेचसे समूह आपला पारंपरिक उद्योग व्यवसाय वंशपरंपरेप्रमाणे पुढे चालू ठेवताना दिसत आहेत. त्यातलाच एक समूह म्हणजे मेंढपाळ. हे मेंढपाळ मेंढ्यांना आपल्या मुलाप्रमाणे सांभाळतात. 12 महिन्यांपैकी 8 महिने हा समूह विविध ठिकाणी आपले बिराड पाठीवर घेऊन मेंढी चराईसाठी भटकंती करत असतात. या दरम्यान त्यांना गावातील शेतकरी असतील किंवा वनविभाग कर्मचारी यांच्या बाबतीत अनेक अडचणींना सामना करावा लागतो. सरकारने सक्तीचे शिक्षण लागू केल्यामुळे या समाजात देखील आता शिक्षणाचे प्रमाण बऱ्यापैकी वाढत आहे. मात्र अजूनही काही प्रमाणात का होईना आपला पारंपरिक व्यवसाय जपताना हा समूह दिसत आहे. आता पावसाळा लागल्याने मेंढपाळांची कुटुंब आपले बिराड घेऊन घरांच्या दिशेने निघाले आहेत. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.